हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बोरगावाडीचा ऐतिहासिक मोहरम लिंगायत वस्तीच्या गावात 509 वर्षाची परंपरा कायम. बोरगावाडी गाव हे निपाणी तालुक्यातील धार्मिक संस्कृती जोपासणारं एक छोटंसं गाव आहे. संपूर्ण गाव हे लिंगायत समाजाचं आहे, पण आश्चर्य असं की या ठिकाणी संपूर्ण गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही. तरी पण इतरत्र केवळ मुस्लिम समाज साजरा करणारा हा मोहरम सण बोरगावाडी गावचे लिंगायत धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात, त्यामुळे हा मोहरम सण 12 जुलै ते 17 जुलै अखेर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. बोरगावाडी हे एक सीमा भागातील 2000 लोकवस्तीचं गाव. गावात वारकरी संप्रदायाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या अधिक. गाव जरी कर्नाटकात असलं तरी गावची बोलीभाषा मराठी. केवळ भक्ती आणि अमाप श्रद्धा याच्या जोरावर जवळपास 500 वर्षापासून परंपरागत मोहरम सण गुण्या गोविंदानं मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. त्यामुळे बोरगाववाडीचा मोहरम म्हणजे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मांडला जात असून कर्नाटक महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला. या मोहरम सणास खाईत कुदळ मारून 7 जुलै रोजी प्रारंभ झाला. तेथून 5व्या दिवशी सकाळी मानकरी सह ग्राम अभिषेक होऊन देवाच्या सवाऱ्या रंगीबेरंगी पोशाखाने सजवल्या गेल्या. देव बसल्यानंतर पहिल्या दिवशी नालपीर करपल व विश्वनाथ करपल मेलच्या दंगली होतात व रिवायती गायल्या जातात. 14 जुलै रोजी सातवीच्या कंदुरी केली जाते. या कंदुरीचा मान भैराटे घराण्याचा असतो. या दिवसापासून गावातील भक्त लोक देवाला दंडवत व नैवेद्य नारळ चढवण्यास प्रारंभ करतात. 16 जुलै रोजी खत्तल रात्र मोहरमचा मुख्य दिवस. या दिवशी बहुसंख्य भक्त दंडवत चढवतात. दिवसभर तोंडात पाणी न घेता रोजा धरतात. गावाबरोबरच बाहेरगावचे भक्तही मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी वाजत गाजत नैवेद्य घेऊन येतात. या मुख्य दिवसाच्या मुख्य कंदुरीचा मान माने यांच्या घराण्याकडे असतो. शिवाय याच मध्यरात्री अग्निकुंड खाई खेळणे करून देव पाणी घालण्यासाठी भेटीसाठी मिरवणुकीनं फिरवले जातात. सणाच्या शेवटच्या दिवशी 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता देव विसर्जनासाठी गाय विहीर मार्गाने रवाना होतात. अशा या ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण मोहरमची सांगता जारत्यानंतर होते. अशी माहिती ढोणेवाडी बोरगाववाडी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली विजय माने यांनी दिली. महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.